दंड आहे कोल्हापुर ची उज्ज्वल जय गाथा गड़ा गड़ावर लिहले आहे इतिहासाचे पान मना मना तुन सेवक आहे श्री शिवबांची आन स्वामी भक्तीची जागी आहे अजूनी पावन खिंड सामल मिलवितो पिळदारीचा पिंड जवान लढती किसान पिकवी हेच गीत गाता उदंड आहे कोल्हापूरची उज्ज्वल जय गाथा उज्ज्वल जय गाथा इथे मिरवी तो मशाल काठी जागा ज्योती बा अखंड झलकावी पुण्यत आम्हाला करी मुठा उभ्या पंचगंगा उभ्या पंचगंगा उदंड आहे कोल्हापूरची उज्ज्वल जय गाथा उज्ज्वल जय गाथा कुणाच्या घरला आलाय मी ह्या गावचाच आहे त्या गावाला चालू ह्या गावचं
आपल्याला तरी कधी ह्याशनी या गावात बघितल्याचा आठवत नाही बाबा. अगदी कधी बघितलं नाही बाई ह्याशनी. होय, मला तुम्ही कोणी ओळखत नाही. मग आम्हाला तरी ओळखताय का? नाही, 50-60 वर्षापूर्वी मी हे गाव सोडून निघून गेलो. मग इथे तुम्हाला कोणाची ओळख आहे? मला मला ह्या मातीची ओळख आहे. ह्या देवळांच्या शिखरांची ओळख आहे. त्या वडाच्या झाडाची ओळख आहे. फार जुनी अहो, सगळं गाव बदललं, सारं नवं आलं. हा मग ओळख कशी लागायची? खरं आहे तुमचं म्हणणं, पण जुन्याला नव्याची ओळख करून घ्यायला वेळ लागणार नाही. मी घेईन. मग आता तुम्ही कुठे जाणार? एखाद्या जुन्या माणसाकडं, माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडं. तसा या गावात एक जुना म्हातारा आहे, आपला जाणू का? का होय होय होय. मला त्यांचं घर दाखवत. ए जा रे, त्याची जाणू काकाचं घर दाखवी जा. कुठे वेळ आहे? झाकी मारता. बघ बाबा जातो. चला. आभारी. 50-60 वर्ष झाले म्हणून आणि या गावचा काय म्हातारा? रामपंथाची झुंडू चालल्या गावात आणि हे दोन पारख्या पडल्यात. आणि हे पहा, गावात अत्यंत राय आणि हे जानू काकाचं घर. कोणच? ए गजेरा, हा पाहुण्याने एवढं जानू काकाचं घर दाखव. पण मला गडबड आहे, येतो. जानू काका. काय रे? अरे कोण पवनार बाबा तुमच्याकडं अस? या. नमस्कार. नमस्कार. बसा बसा बस. जा. तस तुम्ही मला ओळखणार नाही. तस दुर्भाग्य आहे, पण हातात हात दिला तर कदाचित ओळखी नाही. अरे अरे, म्हणजे तुम्हाला दिसत नाही वाटत? इथून येची गजी. आता ह्या हाताची ओळख कशी पटणार? 50-60 वर्ष झाली, दोन पिढ्या लोक. एकदा झालेली ओळख कितीही काळ गेला तरी विसरत नाही बाबू. तसा मी याच गावचा आहे. कुणापैकी? कुणापैकी आणि काय सांगेन मी सारं सवडी. पण त्यात आनंदाने सांगण्यासारखं का आहे? असं का बरं म्हणता पाहुणे? अहो, माणूस जोपर्यंत जगतो तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टी रस वाटत राहायला पाहिजे. खरं आणि आता ती इतक्या वर्षाने या तरी तुम्हाला तो परक नको वाटाय. तुमची आपुलकी कळली मला. बोलून सांगण्यापेक्षा बिन सांगताच माणसाला फार. खरं आहे तुमचं म्हणणं. पहा ना, तुमच्या डोळ्याची ताकद विजली असली तरी तुमच्या हाताने तुम्हाला सार सार सांगितलं. वाचेची गरजच उरली नाही. अगं ऐकलंस का? आपल्याकडे पाहुणे आले, जेवणाचं बस त्यांच्या. काका. अहो काका, नमस्कार करतो मी. मी सदानंद. नमस्कार हो पाहुणे. काय जेवायला उठत होत वाटत? काय ते अगदी शुभ वेळेला आलंय. बसा घर आपलं. ठीक आहे.
काकू 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 आमच्या खुणात तुम्हीच काकांना दाखवायला आलात ना? अरे सदानंद, तुम्ही आपल्या खुणा आमच्या कानी कपाळी इतके वेळा सांगितलेल्या आहेत, अरे ते आम्ही विसरणार कशा? नाही पण काका, काका तुमचं मत आम्हालाच मिळायला हवं, कारण तुमचा किसन आमच्या विरुद्ध पार्टीच्या त्या बापूचा दोस्त, शिवाय साखर कारखान्याचा नोकर, तेव्हा चेअरमननी उभ्या केलेल्या बापूच्या पार्टीला सोडून तर तुमचं मत आम्हाला देऊ द्यायचं नाही? ही निवडणूक प्रचाराची मंडळी वाटत. प्रचार मोठा धुमधडाक्याने चालवलं. कसं कसं, मी आणि माझे काही दोस्त निवडणुकीला होते, आम्हाला मोठ्यांशी टक्कर घ्यायची आहे. मोठ्याशी? अहो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लहान मोठ्याचा कसला प्रश्न? तर चेअरमननी आम्हा गरिबांच्या विरुद्ध बापूची पार्टी उभी केली. काय रे सदा, चेअरमनचं खरोखर या निवडणुकीत लक्ष आहे का? तुम्ही आणि त्यांची बाजू सांगणारेही केवळ त्यांच्या नावाचा उपयोग करून घेत आहात. खरं काय आहे रे काका? काका सत्याची बाजू आपली. मी गरीब माणूस पण सत्यासाठी झगडायचं हे आपलं ब्रीद आहे, आणि म्हणूनच चेअरमननी आमच्या पार्टीच्या विरुद्ध. हा मला नाही खरं वाटत. का? अरे जो तुम्हा आम्हा सगळ्यांना भाकरी देत आला तो अशा भांडणात उतरेल असं मला नाही वाटत. काका काका हाच हाच तुमचा भोळेपणा काका, हाच भोळेपणा. त्यांची झब्बुगिरी नष्ट करण्याकरताच आम्ही हे सतीचं वाण घेऊन. सतीचं वाण नव्हे, सत्तेचं वाण घेऊन मत मागता. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. ते लोक अगदी असंच करतात. आपलं मत? माझं मत? मी ह्या गावचा, पण मतदार यादीत माझं नाव नाही. अरे अरे अरे, कसलं दुर्दैव घेऊन जन्मा आला आजोबा. अहो मतदार यादीत नाव नाही म्हणजे दुर्भागी. त्याला आपलं कर्तव्य बजावता येत नाही. खरंय, पण 50-60 वर्षानंतर मी ह्या गावी आलो. असं? वा 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 वा, फारच छान. आम्ही आपला योग्य उपयोग करून घेऊ आजोबा. आजोबांचं एवढं लक्षात ठेवायचं. बरं काका, आता येऊ का आम्ही? आशीर्वाद आहे की नाही? बरं बरं, येतो आजोबा. काकू अहो, आमच्या खुणांचं ते लक्षात ठेवायचं, आणि काकाने येताना जरूर आणायचं. हा निघतो हो आम्ही. नाही आता जेवायला पुन्हा केव्हा तरी येईन बा. अरे चला 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 चला, अरे बसलाय काय? अजून आपल्याला पुढल्या घरी जायचंय. चला हो, आपल्यालाच मत देणार आहे. आज रेंगाळता बघ तुम्ही. गरीबाचं नाव सांगून आज कुणीही पुढारी व्हायला उत्सव झालं. तोच एक स्वस्तातला स्वस्त मार्ग झालाय. तुझ्या आणि तुझ्या त्या रेणूच्या हमालीतच मी निम्मा बारीक झालो. काय झालं रे? तो एवढं आपण घेऊन देते त्याचं तुला काहीच नाही. हे बघ, एकदा तू तिच्या घरी जाऊन चांगलं तापवून खाऊन ये, आणि एकदा तिला इथे बोलवून भरपूर खायला घाल. पण हे रोज तू दिलेलं तिला देणं, तिने दिलेलं तुला आणून देणं, ही माझ्या मागची रोज तिकटकट बंद करतो. काय रे, देणाऱ्यापेक्षा आणणाऱ्याचा ओरडा अधिक काय रे? बघा ना काका, याच्या हाताखाली एक कानडी मुलगा आहे, माझं त्याचं नाव. त्याची बहीण रोज काही ना काहीतरी पदार्थ करून हिला पाठवून देत असते. काका हे पगाराचे पैसे. हे पाहुणे कोण? आजच आले. तूच घे त्यांची ओळख करून. नमस्कार. ठीक आहे ठीक. भाग्यवान आहात. हा तुम्हाला सांगायचं होतं हे की तुमच्या आशीर्वादावर मी आणि माझ्या सहकार्याने ही निवडणूक आणि चेअरमनच्या पाठिंब्यावर उभा राहिलेल्या लोकांचा आम्ही या निवडणुकीत फार दुभावला. आम्हाला पराठी विरोधकांनी पैशाचा धूर काढला, पण आम्ही गरिबांनी त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं. मित्र, या निवडणुकीत आपण प्रेमानं आग्रहानं मला उभं केलं. मी या कारखान्याचा एक सामान्य नोकर माणूस, पण सत्यासाठी आणि गरिबांच्या सेवेसाठी कशाची पर्वा न बाळगता राबणारा आपला सर्वांचा एक सेवक आहे. या निवडणुकीत आम्हाला आपला पाठिंबा, म्हणजे आजच्या चेअरमनला विरोध
आणि मला आपला पाठिंबा आणि मला आपल्या सर्वांचा आशीर्वाद. ही ग्राम पंचायतीची निवडणूक आपण जिंकली, आता हा कारखाना आपण जिंकायला हवाय. हा कारखाना आपण उभा केलाय, याचं भवितव्य आपण सर्वांनी ठरवायचं आहे. आजोबा चला. अहो कांदळकर, अहो भाषण ऐकून काही काम होणार नाही. अरे परशुराम चला म्हणा सगळ्यांना. चला सदा वैभव कुणाचं आहे? मराठी माणसाचं. फक्त मराठी माणसं. किसन, ए किसन, अरे आलो की आम्ही. थबा थबा हालचाल करू नका. अरे भिऊ नका. गोंगा झाला म्हणून काय झालं? हा कारखाना तुमचा आहे हे तुम्ही विसरू नका. हा साधारण काहीतरी वेड्यासारखं बोलतोय. हा कारखाना आहे ना, हा कारखाना आम्हा सर्वांचं वैभव आहे. आजोबा, हा माझा जिवलग दोस्त माधव. नमस्कार, हे आमचे आजोबा. आजोबा, आमचा कारखाना बघायला आला. तुमच्या वैभवाचं मंदिर बघायला आला. माझ्या एका मित्राचा ट्रॅक्टर नादुरुस्त आहे, तू जरा जाऊन येते. आजोबा, तिथून आलेला रस हा असा जातो, तिथं उकळतो आणि व्हॅक्युम ने वर जातो. थांबा हा आजोबा, हे आलं. मग आपण असं करूया, माझी स्कूटर घेऊन जाऊया. चालेल. काय अरे माधव, आपल्या इंजिनिअरनी मला यांचा ट्रॅक्टर दुरुस्त करून यायला सांगितलंय. सोबत तो आजोबाला कारखाना जातो. आणि कोणीकडे घेऊन चला आपण. चला डायनामिशिवर सगळं व्यवस्थित आहे ना? हो सर्व ठीक आहे. बसा बघू जरा. एक मिनिट थांबा. हा स्विच द्या बघू. स्विच बंद पडली. तेल आहे ना? या स्कूटरने भरताच घोटाळा केला. अब मेरे डॅडी क्या सोचेंगे? डॅडी कोण? इथल्या कारखान्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर.
त्यांच्या तुम्ही? जी हाँ, मैं उनकी लड़की। अहो मग असल्या रस्त्याला कशाला तुम्ही असती गाडी घेऊन पडलात? गाडी नव्हती का? नाही, मॅग्नेट पॉइंट गेलाय। मग आता मी काय करू? माझे डॅडी काय म्हणते? यांच्या बरोबर निरोप पाठवून गाडी मागून घेऊया, वाटल्यास तोपर्यंत मी सोबत येईन। तोपर्यंत काळ पडेल ना। दुसरा इलाज काय? का आपण असं केलं काय? तुमची ओळख असेल ना तर जवळपास स्कूटर ठेवून देऊया आणि आपण दोघं तुमच्या स्कूटर वर जाऊया। का जाऊया की? जाऊया ना। या आजोबा या। रेणू हे किसनचे आजोबा। किसन ते आत्ताच येतोय। बसा आजो, बसा बसा। काय म्हणजे ते? मी तर बाहेर जाऊन येतो। हा बसा। म्हणजे तूच ती रेणू, माधवची बहीण? माधवचं लग्न झालं नाही अजून? किसनची आई तुला फार आवडते। बरीच कर्नाटकी पक्वान तू तिला करून पाठवतेस म्हणे, आणि तिलाही तू फार आवडतेस। अगं काही बोल ना। मी बोललेलं कळतंय ना? अगं मी तुझा आजोबा। अगं अशी लाजतेस काय? आणि मानेनच किती सांगणार? हे सारं तूच केलंस वाटत। आणि हे फोटो कोणाचे? हे सारे तुझे? नाचत असतेस रेणू। बसा आजो। आजोबा कंटाळा तर आला नाही ना? पाणी घेतलं का रे माधव? तुझ्या रेणूला बोलकी करायला कसला नैवेद्य द्यावा लागतो रे? अरे किती लागते, काही बोलतच नाही। काय म्हणजे ते तिला मराठी येत नाही म्हणजे? पण सगळं समजते, त्यामुळे कोणाचा व्यवहार काही नडत नाही बघा। बरोबर, आणि भाषेसाठी कोणताही व्यवहार का नडावा? बरोबर आजोबा। बघा ना आजोबा, आमच्या कंपनीचं मॅनेजिंग डायरेक्टर उत्तराखंडचं हिंदी, चीफ इंजिनियर मराठी, केमिस्ट मद्रासी, कारखान्यात सर्व भागचे लोक कामाला आहेत बघा। हे बघा कुणाचा व्यवहार काय नडत नाही बघा। काय म्हणजे ते सगळं काय आनंदात आहे बघा। बापरे अगं वेडे पुरी, मला काही दिवस जगायचं आहे हे असं खाऊ लागलो तर उद्या माझ्या पोटाचे काय होईल? क्या हुआ? अगर ये सज्जन नहीं होते तो तुम्हारी बेटी घर नहीं पहुंचती। सांग ना काय झाले बेटा? मन काय सांगाव या ना, कसली स्कूटर दिली होती मला? गाडी ऐवजी स्कूटर हवी होती तुला वेडे, तरी मी तुला सांगितलं होतो ही दिल्ली नाही खेळ आहे। तेच मला पाहायचंय। पाहायचंय तर अशी तक्रार करून कसं चालेल? ठीक आहे वर्षभर राहायचं म्हणून आली आहे, पहा तुला काय पाहायचं असेल ते। देखूंगी देखूंगी जरूर देखूंगी। हे तुम्ही उभे का? बसा ना, मी आले। हा तुम्ही? मी किसन, मी डिपार्टमेंट कडे फिटर आहे क्रशर। ठीक आहे, हिची स्कूटर कुठे राहिली? व्हेकल कडे येताना सांगून आलोय, ट्रक गेलाच असेल आणायला, वर्कशॉप मध्ये पोहोचवायला सांगितली। बसा ना, तुम्ही उभे का? येस यू कॅन सीट। थँक्यू सर।
पण हे ठीक आहे. बर जातो मी सर. अहो चहा ठेवलाय ना. मी चहा घेत नाही, वेळ फार झालाय, घरी पोचले पाहिजे मला. चलतो सर. ऑल राईट. तुम्ही त्यांना चहाला थांबायला सांगायला पाहिजे होत. बरोबर आहे बेटा, पण तो नोकर आहे, त्याच्याशी त्याच रीतीने. चला आपल्याला जेवायचं ना दादी. ताटवाला हॅलो हॅलो कोण? चीफ इंजिनियर. हां नमस्ते नमस्ते. आपल्या कारखान्यात प्रेशरकडे तिसरं नावाचा फिटर आहे ना? हो हो. तो मुलगा तुम्हाला माहीत आहे काय? फार हुशार आहे म्हणता, सज्ज नाही म्हणता. काय नाही, सहज आपली चौकशी केली. हा काय म्हणता, टर्बाईन गव्हर्नर चांगलं दुरुस्त राहू का? ठीक आहे. अच्छा गुड नाईट. ए माधव कोण आहे बाबा? नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा. हो हो बसा. हा काय म्हणताय बाबा? सदानंद एक आपल्या कामगारांचा पुढारी. हो या चेअरमनांचा पाठिंबा असणाऱ्या पार्टीचा धुवा होऊन त्यानंही आपली पार्टी निवडून आणली. असं काय? त्यासाठी त्याचा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं करायचं असं ठरलंय. तेव्हा आपण किती वर्गणी देणार बोला? किती आकडा लिहू बोला. वर्गणी वर्गणी काय म्हणजे ते? किती वर्गणी आहे बाबा? हा कामगारांचा एकाचा प्रश्न आहे. हो म्हणजे तो फार मोठा प्रश्न आहे. होय वर्गणीचा तारा मोठाच असतो की बाबा. मग सदानंदाचा विजय म्हणजे आपल्या कामगारांचा विजय. सदानंदाचा विजय म्हणजे. बरं बरं बाबा, किती वर्गणी लिहिता? कोण कोण किती किती वर्गणी दिल्या सांगतो. तुमच्यावर जास्त नाही बसवली, फक्त 10 रुपये. हो फक्त 10 रुपये. फक्त 10 रुपये? हा काय म्हणजे ते 10 रुपये म्हणजे थोडं झालं का रे बाबा? माधव आलं. हा काय म्हणजे ते? तुम्ही बसा जरा. अरे ते जरा हेंगाडच आहे बरं का? हेंगाड बरं होईल. मग किसनच्या जीवावर उड्या मारतोय. आतून हाक कुणी मारली म्हणजे तुला माहित नाही? ती त्याची बहीण आहे बरं का? हा बेस्ट आहे. नाश्ते झकास म्हणे काय त्रास येणार झाला? 10 रुपये वर्गणी पुरेत ना? हे बघा बाबा, आम्ही गरीब आहात. काय म्हणजे ते आता आमच्याजवळ पैसा नाही तर. पैसे नाही? सदानंदाच्या सत्कार समारंभासाठी पैसे नाही म्हणतोस काय? या कहो बाबा, काय म्हणजे ते सक्ती काय तुमचा? सक्ती ते सांगत नाही, पण तू वर्गणी कशाला नाही म्हणतोस हे लक्षात ठेव. भीती काय बाबा? भीती? अरे आता नोकरी सांभाळ. बोल अकरा किती टाकू? हे बघा बाबा, आता काय माझ्याजवळ पैसा नाही तर. काय म्हणजे ते? हे काय याचं नाव दुसऱ्या यादीत टाका रे. चला रे चला. रेणू हे बघितलीस? आणि लोक म्हणजे विनाकारण भांडणार का नको म्हटली? किसन सदानंद निवृत्ती झाले, किसन केलो आम्ही कोडू. उद्या लोकांचं भांडणार कोण? काय तर करू आम्ही जातो. पुत्रहो, कारखान्याच्या वाढदिवसानिमित्त कुमारी रेणू एक नृत्य संगीतिका सादर करीत आहे. यामध्ये शेतकरी जोडप्याचा व त्यांच्या पुत्रजन्मोत्सवाचा आनंद त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडविले आहे. यात पाळणा आहे, तय कोळी नृत्य आहे आणि महाराष्ट्राची आवडती लावणी आहे. पार्श्वगायिकेची योजनाही केली आहे. माझ्या राजा तू रे, माझ्या सरजा तू रे, माझ्या राजा तू रे. माझ्या राजा तू रे, माझ्या सरजा तू रे, माझा राजा तू रे.
माहिंदाळ पीक आणि सारा आवंदा माहिंदाळ पीक आणि सारा चला कामात करूया जोरा रे चला कामात करूया जोरा माझ्या राजा तू रे माझ्या सरजा तू रे माझ्या राजा तू रे एक गिरज गिरज आले आले अगं ए आले आले कोण सांगणार गं असं एकलीला भाऊजी आ भाऊजी बस तुमचं तुम्ही न्यारीला श्रावण धारा अलनाथ श्रावण धारा अलनाथ
फुलला बसंत कटे भरला आनंद कटे भुलले गगन जन सारा फुलला बसंत कटे भरला आनंद कटे भुलले गगन जन सारा नाच गाण्यामध्ये गान नाचामध्ये सुरा ताल मिसळून वारा नाच गाण्यामध्ये गान नाचामध्ये सुरा तालात मिसळून वारा नाच गाण्यामध्ये गान नाचामध्ये सुरा तालात मिसळून वारा नाच गाण्यामध्ये गान नाचामध्ये सुरा तालात मिसळून वारा नाच गाण्यामध्ये गान नाचामध्ये आज नागर मल्हारीला उदंड ते गायला हात जोडू खंडेरायाला आले धोंडे तरांदा बन आले धोंडे तरांदा बन देवा तुझ्यात गुतले मन देवा तुझ्यात गुतले मन खंडेरायात लागले ध्यान खंडेरायात लागले ध्यान मी मुरळी जाते ध्यान मी मुरळी जाते ध्यान देव शिकार करतोय भली मेंढराकी पाना आली देव शिकार करतोय भली मेंढराकी तबाना आली देव भरलाय भानू बली जाव खेळतोय मल्हारी देव भरलाय भानू बली जाव खेळतोय मल्हारी पटहरलाय भोळा फुळा देव भानू चपडलाय गळा पटहरलाय भोळा फुळा देव भानू चपडलाय गळा रोग बदलत घोड्यावर रोग बदलत घोड्यावर मुरळी घालते मी सागर मुरळी घालते मी सागर आज सागर मल्हारीला आज सागर मल्हारीला आला आला पाता धनी
भाऊजी जेवणा दिवशी तुम्ही सकाळी सकाळी यायचं मी कशाला अहो एकटी काय काय करणार आमचे पाहुणे काय तुमचे पाहुणे काय एकच की जाते हो मी अरे परवा कारखान्याचं सरन काय मस्ती रे बोलत होता रे अरे पण हे सरन लोकांना कळेपर्यंत आपण काय करणार बापू छान मला पिकवलायचं काय रे शिरीवरच्या आंब्याच्या समोर एक चिंचेच झाड होत ना रे आणि त्याच्या बाजूला एक उकिडाही होता हे सारं तुम्हाला कसं काय मला कसं माहित बापू मातीचं आणि रक्ताचं नातं माणसाशी असं असतं ते तोडू म्हटलं तरी तोडता येत नाही आणि विसरतो म्हटलं तरी विसरता येत नाही आजोबा
तुमच्या डोळ्यात आशिरू अरे बेड्या ही माती आहे ना त्या मातीची एक भूक तुला माहित आहे तिला आशिरूचे आणि घामाचे थेम चाकल्याशिवाय बापू येतो दिल्ली आणि महाराष्ट्र का दोन आहेत मी आणि मंजुबाई एकच होय ना ग मंजुबाई होय होय आणि बरं का हो मी माहेरी जाईन तेव्हा याना बरोबर घेऊन जाईन माहेर आला मी जाणार आहे डॅडी जाण नाही त्या जाती काय होईल बापू सहज आठवण झाली म्हणून सांगतो त्या सदानंदची मंडळी त्याच्या सत्काराला क्षेत्रात परवानगीसाठी आली होती मी त्यांना नकार दिला पण चेअरमन साहेबांच्याकडे जर तक्रार गेली तर तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगितले सत्कारासाठी पैसा गोळा केला सर्व तयारी केली आणि मॅनेजिंग डायरेक्टर सत्कारासाठी जागा नाही म्हणतात म्हणजे काय आपण चेअरमनच्या पार्टीचा धुवा उडवलाय ना म्हणून चाललंय हे सगळं अरे असा बघत काय उभा राहिला एक आदाडा सरकारपर्यंत पैसा शिल्लक राहते कसं खायचं अरे जाऊ दे रे जाऊ दे आज तर एखाद्याचं पोट मोठ कुणी काय खातात कुणी काही खातात हा हेच खाते खाऊ दे माझं म्हणणं ह्या झप्पशाहीचा नायनाट झालाच पाहिजे मॅनेजिंग डायरेक्टर सत्कारला थिएटर नाही म्हणतोय असला अपमान सहन करून आम्ही का बसावं काय हेच नाही आपण मोर्चा काढूया काय बावरट रे म्हणे मोर्चा काढूया नको आपण घेराव करूया कशाला रे आपल्या काटा सावायची अरे हो 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 जरा थांबा अरे या सत्काराची मला हौस काय आता तुम्ही लोक आग्रह करतात म्हणून नाही तर पण वेड्या नो तेवढ्यासाठी असं वर्जन जर काय येतात त्याशिवाय मॅनेजिंग डायरेक्टर वटणीवर यायचंच नाही हो 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 थांबा 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 मी तसं म्हटलंय का पण एवढ्या मोठ्या शक्तीशी सामना द्यायचा आहे आपल्याला तू युक्तीनंच दिला पाहिजे पण शक्तीनं का नको ही वेळ आली म्हणजे तसंही करायला नाही पण मॅनेजिंग डायरेक्टरनी तुम्हा लोकांना जागा नाकारली म्हणजे काय जागा नाकारणारा हा कोण कुठला संबंध काय याचा चेअरमनच्या जीवावर नाचणारा घोडा उत्तर प्रदेश आहे बरं काय
आज ग्राम पंचायतीची निवडणूक जिंकली आपण जातीचं नाव आता या मॅनेजिंग डायरेक्टरला आडवा करायचा मातीचं नाव कोणाची माती कोणाची हा कारखाना कोणाचा मागीचा फरक्यांचं काय समजलं ओ पैसे पैसे कसले पैसे पोरानी इतक्या आग्रहाने जेवायला बोलवलं गेला का नाही हो हो बाकी त्या पोरांच्या खेळात तुम्हाला नाही सामील होता येत पण पहा त्यांचं कौतुक करायला आपल्यासारखा एखादा म्हातारा लागतो बोलत का नाही त्यांच्या आग्रहास्तव गेलो असतो तर खास गेला नसता मला खास गेला नसता का का त्याचं उत्तर काय देऊ असं का बोलता पाहुणे खरंच बोलण्यासारखं काही राहिलं नाही म्हणून पण निदान सांगण्यासारखं तरी मला नाही काही सांगताय ना सांगे पण तुम्ही ऐकून काय करणार म्हणजे मी नाही समजलो तुम्ही समजला नाही तेच ठीक आहे कारण कारण ते समजलेलं बरं नाही पाहुणा तुमच्या माझ्यात अजून एवढा दुरावा जानबा तो बापूचा मळा मासा आहे पाहुणा हो तो मला मासा आहे मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी सावकाराची जप्ती चुकवण्याकरता तो मला कोणाच्या तरी नावे करून हे गाव सोडलं पोट भरण्याकरता आम्ही देशावर गेलो पण पोट भरणं राहिलं दूरच पण आम्ही मात्र देशोधडीला लागलो वडील वारले आई गेली सारी भावंड गेली राहिलो मी एकटा आणि मी एकटा राहिलो तेव्हा मला पैशानं साथ केली मी खूप गावोगाव हिंडलो आम्हा पैसा मिळवला आणि तो सारा घेऊन इथवर येण्याची यातायात केली कारण काय कारण बोला पण तो मळा मासा आहे म्हणून त्या मळ्याच्या मातीत ह्या अर्थाने कष्टावं म्हणून त्या मळ्याच्या मातीत ही माती मिसळावी म्हणून झालो पण ते आता होणं नाही असं तुम्हाला कशावर न वाटलं पाहुणे आता इथलं जग बदललं बापून तो मळा सजवलाय फुलवलाय त्याच्याकडे तो मागायचा म्हणजे बापू किसनचा दोस्त किसनकडेच मागण्यासारखं नाही का म्हणजे पाहुणं तुम्ही तुकाईच्या हैबतीचा मुलगा पाहुणं काय ऐकलं मी देवानं माझं म्हणणं ऐकलं अगे ऐकलं का आणि तुझ्याजवळ आता किती पैसे आहेत त्याचा हिशेब कर आपल्याला बापूला दिलेली जमीन परत म्हणजे नाही आणि काही नाही पडतील तितके पैसे दे बाटल्यात आपली घरची जमीन विक पण बापूकडली जमीन परत पण का तुझ्या आजाकडून ती कुणा एकाची अमानत होती आज तू दारी आणा आहे त्याची त्याला ती परत दिली पाहिजे कसल्या गोष्टी बोलताय काका त्या रानासाठी जीवाचं पाणी कसं बापू हे कसं घडणं शक्य आहे किसन या हयातीतलं देणं मला या हयातीतच भागवत की होणार नाही ते बोलण्यात काय अर्थ आहे अरे पण विचार तर बसे मी कसं विचारू बघा तुम्ही काय किसन आजची जमीन त्या जमिनीवर आपला कोणाचाही हक्क नव्हता ती ठेव होती विश्वासाने ठेवलेली किसन उठा चांदा वचन विश्वास ते सारं गेलं आपल्या पिढी बरोबर हे बघा हे ताणवून तुझे एवढं ताणवू नका मराठी तरुण पिढी वचन पाळण्यात बेमान झाली
असं मला वाटेल. इतकं हे सांगू नका. असिस्टंट इंजिनियर. अरे वा 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 वा. हा चांगलं ना निर्मणी चांगलं केलं. किशन च्या आता कामाची जादूच आहे. अरे मग आपण आता असं करूया की आज त्याच्या सत्काराचा आपण दिवस ठरवूया. अरे वा वा वा. याचा सत्कार करायला हवा. चांगला आपण इथल्या थिएटरातच त्याचा सत्कार करूया. कारखान्याच्या थिएटरात बघूया कसा समारंभ होतो तो. या थिएटरात मॅनेजिंग डायरेक्टरनी सदरानाच्या सत्कार समारंभासाठी परवानगी दिली नाहीये. आता किशनच्या समारंभाला कधी परवानगी देतात तेच बघतो. तुमच्या बोर्डात का तिडी घुसले रे. जास्त बळबळ करू नको. अरे तोंड सांभाळून बोल. किशनला बढती मिळाली म्हणजे काय राज्य नाही मिळालं आणि कारखाना काही तुमच्याच बाचा नाही. अरे बा कुणा धकाडतो. अरे 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 हो काय रे वेळे का खुले रे तुम्ही. आपापसाचं घंटा. अरे उपऱ्याला डावलून चांगला आपल्याच माणसाला बढती मिळाली त्याचा अवश्य सत्कार करायला हवा. होय. अरे घंटा काय आपल्या माणसाला आपणच उचलून धरलं पाहिजे. काय चला अगात मस्त पैकी काय ते खायला कर बघू. यार बत्तरे काय म्हणते ते कॉफी ठेव. याके तू विचारू नको सर. तू सुरू कर तर मी पेढे घेऊन आलोच. फेडे असं के असं किशनला विचार. किशन असिस्टंट इंजिनियर झालं. खरं हे बघा सगळ्यांना खायला कर तर मी आलोच. रेणू ए रेणू जनुबा जनुबा मुलगा असिस्टंट इंजिनियर झाला तू येईल सत्ता. ते पेढे घ्या बघू अगोदर आणि आल्या आल्या त्याची दृष्ट काढा. सारा कारखाना गाव नावच त्याला. हे घ्या बघू तुम्ही. आम्हा अडाणी सिंहातलं काय करणार. आता त्याला साजेलाची मुलगी तुम्ही घरात आणली म्हणजे झालं. हो किशनला बायको मीच बघून आणणार. मला पसंत पडेल अशी सून का हो जानबा. तुम्ही का बोलत नाही. मी काय बोलणार आणि तुमची सून तरी मी काय पाहत. मला काय डोळे आहेत. अहो किशन आता इंजिनियर झाला केवढा मोठा झाला. मुलं वयानं मोठी होतात नोकरीत वरची जागा मिळून मोठी होतात त्यांना मी मुडार असं म्हणत. मुलं मनानं किती मोठी झाली याच्यावर त्यांचं मोठे पण अवलंबून. खरंय तुमचं म्हणणं अगदी खरंय. आज तू मला ओवाळायला आली आहे आनंदाने कशी फुलून गेली आहे. तुझा माधव सुद्धा माझ्यासाठी इतका जीव टाकला. का करताय सगळं माझ्या करता. नमगे इथे तुम्ही. अगं वेडे माणसाने माणसाला एवढा जीव लावू नये. साखर देते. अगं तू तितकी गोड असताना साखरेची काय गरज. बर दे. नाही नाही मी घालतो तोंडात. तोंडात घालते. गाल गाल. हॅलो कोण अनिता. इथं माझ्या खोलीकडे. मी तुमचं अभिनंदन करायला आले.
डॅडी मला बोलले ना तशी मी इथे धावत आहे. त्यांची कृपा. नाही नाही, डॅडी म्हणत होते किशन फार हुशार मुलगा आहे आणि तो इथे जागे करता योग्य आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे. तुमच्या डॅडीनी आणि चेअरमन साहेबांनी मला ही संधी दिली. मे बी. पण हे बघा, डॅडीनी तुम्हाला घरी चहाला बोलवले. चला 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 लोक चला. ए रेणू, मी जाऊन येतो. हा माधवला सांग मी आलोच म्हणून. आज होणारी जमिनीची किंमत आहे. वाटल्यास मोबदल्यात माझी जमीन घे, पण ती जमीन परत. तू आणि किसन काही मला दोन. ती जमीन मी माझ्या करता मागत नाही रे. ती वचनात अडकलेली ठेव आहे. ठेव ती ठेव. पण हा जमिनीचा प्रश्न आहे काका. मला माहित आहे तू आपलं रक्त गाळून ती जमीन रंगवतोस काका. मी ती जमीन तुला विकली, मी तुझा गुन्हेगार आहे. पण बापू, या मराठी मातीला वचन मोडून जगायचं माहित नाही. बापू बापू पाया पडतो मी तुझ्या. आंबा काका आंबा. पण मला विचार करायची संधी तरी द्या. सरळ बरं घडायला लागलं नाही. तुमच्या सुखी संसारात येऊन मी आज तर नाही लावली. अरे देवा. Thank you.
नाही. पार्वतीचं देवळ हे आणि ते शंकर शंकराचं असलं पडक शंकरच देऊन हिमित पडे का ती एक आख्यायिका आहे मोठी गमतीशीर आहे कसली सांगा ना मला या देवळात पूर्वी शंकर पार्वती दोघही राहत होते एकदा पट खेळायला बसले होते खेळ चांगला रंगात आला होता इतक्या शंकराला ते समोरचं देऊळ दिसतंय ना ते समोरचं वेळेसारखे काय करते साहेब किसन साहेब आल्यात आत येऊ का विचारतात किसन आत येऊ का म्हणून विचारतोय विचारायचं काय त्या जे म्हणाव त्याला बेटा पाहिजेची स्थिती तुला मी सांगितली त्याच्याशी बोल हवं तू पण त्याच्या निर्णयाबाहेर जाण्यात बेटा बेटा सर कारखाना सुरू झालाय कळलंय मला सारा तुला विश्रांतीची गरज आहे सर एका टर्बाईन गव्हर्नरच्या दृष्टीसाठी कारखाना बंद राहणं बरोबर नाही कारखान्याचं चक्र फिरलं तरच फडकऱ्यांच्या गाडीवानांच्या ऊसवाल्या शेतकऱ्यांच्या नशिबाची ताक उजळायची नशीब अरे भूतेचे सगळे धागे मशीनचं चक्र फिरवणारा यांत्रिक लढणारा सैनिक आणि शेत पिकवणाऱ्या किसानाच्या हातात आहे आणि मी पाहतोय तुमच्या मराठी माणसाच्या हातात मशीन बोलत आहे आणि पायाखालच्या माती जमीन फुलत आहे सर आपण आला होता मी आपल्याकडे लक्ष देऊ शकलो नाही आपण रागावलंच तर नाही बेड्या मी रागावतो मला तुझा अभिमान वाटला
तपश्चर्येतून यश येतं आणि तन्मयतेतून खरी तपश्चर्या होते. अरे अधिकाऱ्याच्या येण्या जाण्याच्या स्वागतात वेळ घालवण्यापेक्षा ह्या कामाची तन्मयता पाहिली आणि वाटलं की या कारखान्याचं भवितव्य उज्ज्वल आहे, ह्या लोकांचं भवितव्य उज्ज्वल आहे. पण सर, मी हा राजीनामा लिहून आणला. सर, तो तुम्ही स्वीकारणार नाही मला ठोक आहे, पण हा ॲक्सिडेंट माझ्या पायीच झालाय सर, मी त्याला जबाबदार आहे. शेतकरी आज मिनटा मिनटाच्या उशिरा करता तक्रार करतोय. कारखान्याचे नुकसान, सगळ्या सगळ्यांचे नुकसान सर, याला कारण मी आहे सर. अरे पण कळलं मला पुरा, आपल्या कारकिर्दीत रेल्वे ऍक्सिडेंट झाला म्हणून राजीनामा दिला होता लालबहादूर शास्त्रींनी. तुझा राजीनामा मी चेअरमन साहेबापुढे ठेवतो. थँक यू सर. तू जाऊ. थोडं बोलू. मी थोडा वेळ बोलतो. अगदी थोडा वेळ. पोरा, प्रश्न तुला विचारावा लागावा असा प्रसंग दैवाने येऊ द्यायला नको. अरे वेड्या, अनिता काय आणि तू काय, माझी दोन मुलं तुम्ही, मला हसताना खेळताना बागडताना बघण्याची या डोळ्यांची इच्छा होती, पण दैवाची इच्छा वेगळी होती. सर, आपला फार वेळ खाला आले. मी मला थोडस बोलायचं तुमच्याशी. जे घडलं ते स्वप्न होत, जे घडतंय ते सत्य नाहीतरी परखीच आहे. परखी हे जोडायला नको होत, ते नातं मीच जोडलं तुमच्याशी. आता ते मलाच जोडायला हवं. चाल्याचे आतना तर माझ्या मी सोशीन. सोचल्याच पाहिजे, सोचल्याच पाहिजे. फक्त एकदा तुमच्या तोंडून मला ऐकायचं तुमच्याबद्दल आणि रेणूबद्दल. डॅडीने मला जे सांगितलं ते खरे. अनिता, माणसाचं जीवनच असं असतं की हृदयाचे झालेले तुकडे वेचायला त्याला सवड मिळत नाही. कारण त्यापेक्षा त्याच कर्तव्य मोठं असत, वचन मोठं असत. Thank you.
पढ़विता घड़ना कुंभन बांग दिली देऊळ ग बांधना गाळीते माळीते आसवांची हार ग बांधईते पार्वती देऊळ ग देऊळ बांधता बांधना चढविता घड़ना कुंभन बांग दिली देऊळ ग बांधना पार्वती कर्तव्या कधीच घडणार नाही का गो चेअरमन साहेब घेऊन निघाले ऑपरेशनला जा चांगला होऊन ये त्यांच्याशी बोलून देणे और एक बात कहू बेटा आपण परप्रांतीय माणसं जेव्हा इथे नोकरीसाठी येतो तेव्हा मागचे पास ठेवायचे कशाला झगडो तर इथं मेलो तर इथं ही भावना राहिली तरी त्या मंडळीत आपण एक रूप आहोत हे सांगण्याचा आपल्याला अधिकार राहिला तरी पण तुझं आणि किसनचं दुःख मला पाहणार नाही तू राजीनामा दिलास असं कळे माधव मेल्याचं दुःख मी जाणू शकतो अरे पण कोणती गोष्ट कोणत्या थराला न्यायची हे काय तुला मी सांगा ना बापू
मुलं उपदेशाच्या बाहेर जातात तेव्हा त्यांची मन समजून उमजत नाही. पण मला तुम्ही कुणी समजून घेतलं नाहीत. अरे पण तू आपलं मन मोकळं करून आम्हाला कधी समजून सांगितलंस का? इतकं का परका म्हणतोस तू आम्हाला? तसं नाही आजो, तो पहिल्यापासूनच स्वतःचं दुःख स्वतःच होतं. हे सर्वाने भोगलं तर सुख दुणावतं, दुःख कमी होतं. जरा ये मंजू, उठू. किती दिवसाचा आदर आहे सावतून? काय ही दशा करून घेतली? पुरुषासारखे पुरुष तुम्ही, तुमच्यापेक्षा आम्ही बायकाच खटत की? अगं मी त्याला तेच म्हणतो, त्याचा जीवलग मित्र गेलाय, त्याला दुःख होणं अगदी साहजिक आहे. पण तुम्हाला वाटत, पण भाऊजींच्या दुःखाला आणखी कारण आहे. भाऊजी, मी अनिताकडून आले आहे. आल्या प्रसंगाला धैर्यानं तोंड द्यायला तयार झाली आहे ती. स्वतःच्या हातानं रेणूला सजवून तुमचं लग्न बघणार आहे असं म्हणते. वहिनी वहिनी मी काय करू, मला काही समजेना. असलं कसलं कोरं पडलं रे तुला? अरे कोरं कितीही मोठं असलं तरी त्यापेक्षा माणसानं मोठं होण्यात खरं माणूस पण. पल्याड चला, रेणूच्या खोलीत जेवून घ्या भाऊजी, आणि घराच्या बाहेर पडा बघू. चला चला उठा ना. चला तुम्हाला बोलवलं रेणू? अगं बोल ना. किसन गावात गेल्यावरच मी बोलवलं. मला खूप खूप बोलायचं आहे पण बोलता येत नाही. तू न बोलताच खूप गोष्टी समजून चुकले मी रेणू. अगं मी तुला करती नाही, बोल ना. किसन तुमच्यावर इतकं प्रेम करतात त्याची मला कल्पना नव्हती. आजोबाने सांगितलं ते तुमच्यासाठी अत्यंत दुःखी असतात, ते मला पाहवत नाही. त्याच्या आयुष्यातून मी निघून गेले. तू म्हणत असेल तर मी दिलीला निघून जाते असं बोलू नका अनिता. हे सारं मला माहित नसताना घडलं. तुमच्या प्रेमात आड येऊन दुःख देण्याचं माझं मनात दुःख दुःखाच्या पलीकडे गेले मी. आणि वेळे प्रेम करायचं ना तर ज्योतीची वाट होऊन परत राहावं लागतं बरं. आणि ती वाट मी होणार. पाया पडून सांगते मी तुम्हाला, माझ्या भावाच्या वचनातून मोकळं केलं मी त्यांना. पण मी हे तुला कसं सांगू? मी हे मनापासून सांगते. आजोबांच्या छत्राखाली मी कशीही जगे पण किसन चौक हे माझ्या प्राणापेक्षा मला मोलाचं आहे. याचच मला सहाय्य मिळालं रेणू. किसनला वचनभ्रष्ट व्हायला लावून मी सुखानं जगू शकेन असं वाटतं तुला. लावू नकोस रेणू. किसन तुझ्या वचनानं प्रेमाला वचनाशिवाय तुझा अर्थ काय? जे घडलं ते आपण दोघींनी स्वीकारलं पाहिजे. यातच भारतीय मातीची शान आहे. मला वचन दे रेणू, किसनला अनिता. मला जाऊ दे रेणू. एवढं मोठं दान देऊन निघाला, मी काय देऊ तुम्हाला? किसनशी नीट संसार कर, त्याला सांभाळ. माझ्या प्राणाचं मोल देऊन मी त्याला सांभाळीन, विसरणार नाही.
माझ्या येण्यानं तुमच्या कपाळाला आठा पडणार, पण मी काय तुमच्या कारखान्याचा नोकर म्हणून आता इथं आले? मला कारखान्याचा सभासद, या गावचा सरपंच आणि या भागातल्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून काही गोष्टी विचारायला आल्या। बसा, माझ्या प्रश्नांची उत्तरही धरूनच मी विचारतो। मला वाटतं हा साखर कारखाना आम्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रेमाची चाळी करत बसण्यासाठी नाहीये। हा कारखाना आम्ही शेतकऱ्यांनी आपल्या घामाने आणि रक्ताने उभारलेला आहे। इथं उपऱ्यांचं काही काम नाहीये, त्याने इथून चालता होणार जरूर आहे। थांबा, मला असं विचारायचं आहे की तुमच्या एकुलच्या एक सुविद्य मुलीचे आणि किसनच्या प्रेमाची चाळी थांबणार केव्हा? आणि दगानंद, मला वाटतं आपण फार पुढे निघालात। माझ्या मुलीचा आणि किसनचा हा घरचा प्रश्न आहे। पण जेव्हा तो कारखान्यात येतो तेव्हा तो सामाजिक होतो, सांस्कृतिक होतो। ध्यानात ठेवा, आम्हा मराठी माणसांच्या आया बहिणी समोर असले प्रेमाचे कुणी संसार चाळी करू लागला तर ते आम्ही कधी सहन करणार नाही। मला वाटतं किसनही मराठी माणूस आहे। तुम्ही बोलताना आणि संबंध जोडताना मला गरज, पण त्यांच्या वाहनकीनं संस्कृतीला तळा जातोय। आमच्या पूज्य आया बहिणीच्या भावना दुखवण्यात जात आहेत असं वाटलं म्हणूनच मी हा प्रश्न उपस्थित केला। हा हा हा, मॅनेजिंग डायरेक्टर साहेब, असं डोळे वटारायचं काहीच कारण नाही। मला साध्या दोन प्रश्नांची उत्तर हवी आहे। एक म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या किसनच्या गळ्यात मारून जे सांस्कृतिक आक्रमण करता आहात ते थांबवणार आहात का नाही? आणि दुसरा प्रश्न आर्थिक आहे। तुम्ही उपरे लोक आम्ही चिमट्या हातात घेण्याच्या आत इथून चालते होणार आहात का नाही? सदानंद, सांस्कृतिक प्रश्नाचं उत्तर समाजासमोर दिली, राहता राहिला आर्थिक प्रश्न, तो ऑफिसच्या कक्षेतला आहे, त्याचं उत्तर मी तिथं देईन। ठीक आहे, ते उत्तर द्यावं लागेल आणि ते कसं मिळवायचं हे मला चांगलं माहिती। अच्छा, तुमचा आमचा खरा सवाल आहे तो आज आपल्यावर होत असलेल्या या सांस्कृतिक आक्रमणाचा। जाती कुळाचा विचार न करता किसन मॅनेजिंग डायरेक्टरच्या मुलीबरोबर लग्न करतोय। आपल्या पवित्र संस्कृतीला हा धक्का आहे। रक्ताचं नातं रक्ताशीच जुळलं पाहिजे। यात हे उपरे लोक येऊन मिसळले तर आपल्या पवित्र संस्कृतीचं काय होईल? अरे संस्कृतीचा धोक्यात येईलच, पण हे उपरे लोक उद्या आपल्या घरात येऊन बसतील। तुमच्या आमच्या घराचं पावित्र्य नष्ट झालेलं मला चालणार नाही। या मॅनेजिंग डायरेक्टरला हे बंद करायला लावलंच पाहिजे। तुमच्या घरात फरका माणूस घुसलेला तुम्हाला जो गरीब आहे तो गरीबच आहे। अरे त्यांच्यातले चार लोक सुखी झाले म्हणजे सगळे गरीब सुखी झाले असं होत नाही। लक्षात ठेवा, गरीब काही गमवत नसतात, पण स्वतःच्या फायद्यासाठी हातात जीवती घेतल्याशिवाय त्यांना काही मिळत नाही। गरिबांनी स्वतःच सुख स्वतः मिळवलं पाहिजे, त्यासाठी लढा दिला पाहिजे। या लढ्याला विरोध करणारा मॅनेजिंग डायरेक्टर उपरे आहे, त्याला तुम्ही बजावून सांगितलं पाहिजे की उपरे लो आता इथून चाल तेव्हा। सदानंदानं लोकांना खूप चेतवलंय, खूप दारू पाडली आणि त्यांना तो इकडे घेऊन येतो असा मला नुसता निरोप आलाय। मला वाटतं आपण बाहेर येऊन पोलिसांची मदत मागवायला। नको, त्याचा राग कारखान्यावर नाही माझ्यावर आहे। असल्या चेअरमनांच्या कारखान्यात स्वतःच्या संरक्षणासाठी पोलीस पागवणं कमीपणा आहे। बरोबर आहे। हॅलो, कोण? बापू? हो हो, कळलंय मला। हो हो, मी दक्षता घेतो। माझ्यावर जो प्रसंग आहे त्याला मी स्वतः तोंड देईन। मात्र लक्षात ठेवा, कारखान्याच्या इतर कोणत्याही मालमत्तेला त्यांच्याकडून धक्का लागणार नाही।
नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या. जमाव मोठा असं कळतं, शिवाय दारू प्यायला लोक, तेव्हा इथं काही माणसं ठेवणं बरं पडेल. नको, आधी कारखान्याच्या सर्व विभागाकडे माणसं ठेवा. जा तुम्ही. किसन, किसन, अरे ऐकलंस तू, सदानंद लोकांना चिथावून दंगल वाजवण्याच्या प्रयत्नात आहे. अनेक लोकांना दारू पासून तो कारखान्याकडे घेऊन निघाला. कोणी सांगितलं तुला? अरे तो सभा घेत रस्त्याने ओरडत निघालाय ना. चल 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 मग. जे काय करायचं ते सांभाळून करा. मराठी मातीला बट्टा लागेल असं काही करू नका. मी इथून बंगल्यावर जातो. तू आपल्या साऱ्या मित्रांकडून लवकर येतो. तू एक मुलगी त्या कुंडात जाऊन काय करणार? आजोबा, ते लोक किसनला मारतील. जाते जाते. रेणू एक पाऊल पुढे टाकशील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. आलोय ते थांबण्यासाठी नाही. आम्हाला आडवं येणाऱ्याला कापून काढायचं एवढंच आम्हाला माहिती आहे. बाजूला हो किसान नाही तर आमच्या हक्काच्या आड येणाऱ्या आमच्याच माणसाचा रक्त सांडायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. त्याच्या आधी तुझं सिंधान फुटेल ते बाब. ठाकरे यांच्या हातातल्या कात्या हिसकावून पण हे सारे कशासाठी करतोय? जनतेच्या आणि या माझ्या लोकांच्या हितासाठी. प्रत्येक गोष्टीची कारण मी तुला सांगत बसलो तर आमचं पुढारी पण असते काय? तू माझ्या विरुद्ध निवडणूक लढवलीस नाही का? राष्ट्रपिता आहेत ते. आपल्या सर्वांच्या ऐक्याचं ते प्रतीक. त्याच्यावर घाव घालू पाहतोस. एवढं नाही केलंस तरी खूप मिळवलं. बापूजी, बापूजी हे काय करताय हे याला अजून कळलेलं नाही. एक पाऊल पुढे टाकाल तर नाही नाही तर मला गोळ्या लावाव्या लागतील. थांबा थांबा थांबा. नमस्कार डायरेक्टर साहेब. कुठल्या इलेक्शन मध्ये तुम्हाला मत हवी असली तर या आमच्या बाजूला या. बस बस. अरे लोकशाहीच्या नरडीला नख लावणार तू? मताचं मोल तुला काय करणार? सदानंद, तू तुझ्या बरोबरच्या लोकांचा किती वाटोळ करतोस माहित आहे तुला? इतिहास ठरवील. थांबा, मी येतोय तुमच्या बरोबर. हे पेटवायचं आहे ना, हे लुटायचं आहे ना, चला तर मग. पण लक्षात ठेवा, हा कारखाना तुमचा आहे, तुझा आहे, तुझा आहे, तुझा आहे. इथला सारा पैसा तुमचा आहे, तो लुटायचा आहे तुम्हाला. पण आम्हा गरिबांची दाद लागत नाही म्हणून आम्हाला हे सारं करावं लागतं. दाद तुझी लागत नाही की या लोकांची रे? बोल ना,
आणि जे नको असतील त्यांना दूर करण्याचा अधिकार तुमच्याच हातात आहे ना? काय त्याच्या आधी आम्हाला दूर केलं जात आहे, आम्हाला इथून हकलं जात आहे, त्याची काय वाट? खरं आहे, पण मला सांगा काय याला हकलू नाही? याने पेटवण्याशिवाय काही केलंय, तुम्हाला भडकवण्याशिवाय काही केलंय? अरे त्याला फक्त पेटवायचं माहिती आहे, ओसायचं कधीच नाही. सांगा ना. नीट आहे ती माणसं, खुनी आहे ती माणसं. भाषेचं पेटवून खून केला, तिचा बळी घेतला यांनी. भाषेसाठी प्रांतासाठी माणसाचा मुरगणाऱ्या नीटानो. नुकताच बोलण्यास शिकलेला मी एक मुलगा, कोणत्या भाषेत बोलू हे तुम्ही सांगा. तुम्ही सांगा म्हणजे तुमच्याच भाषेची भांडं पेटणार नाही. सांगा, बोला बोला आता का गप्पा? थांब रेणू मेले, काय शौर्य गाजवलंस रे? भांडण तुझ्या स्वार्थात, पेटवलंस त्या भोळ्या गरीबांना आणि बळी घेतला असे का निष्पाप पोरीस का? आता का मान खाली घालतो? बोल ना. चेअरमन साहेब, चेअरमन साहेब, मी रेणूचा खुनी आहे. मी खुनी आहे चेअरमन साहेब, मी खुनी आहे. मला ताब्यात. अरे वेड्या, निष्पापांच्या रक्ताने हात रंगवण्यापेक्षा अरे हातात हात घालून पुढे जायला शिकू तरच आपलं आणि आपल्या देशाचं भलं होईल. ज्याच्या काट्या फेकून आणि ज्योत्या फेकून. आणि सांगा एकवार सर्वांना की आम्हा सर्वांची आई एक आहे, माती एक आहे. अनेक असतील आमची नाती, हो आमची माती एक, एकच आमचे घाम रक्त दरी, एकच आमचे घाम रक्त दरी. आमचे वेश अनेक हो, आमची नाती एक हो, आमची माती एक. किसान फुलवी शेती माती, किसान फुलवी शेती माती. माती पिकवी माणिक मोती, माती पिकवी माणिक मोती. आम्ही समाने मंदिर बांधू, आम्ही समाने मंदिर बांधू. आमची धरती एक हो, आमची नाती एक हो, आमची माती. लिहिणे आहे ललाट रेखा, लिहिणे आहे ललाट रेखा. किसान यांत्रिक आमची आशा, आमची आशा. किसान यांत्रिक आमची आशा, आशा. आसमान ही अमा ठेंगणे, आमची नाती एक हो, आमची माती नहीं. एकच धरती एकच, गगन ही एकच धरती एकच. सुख दुखाते साथी एकच, सुख दुखाते
साथी एकच भिन्न कशाचा भाषा सीमा भिन्न कशाचा भाषा सीमा भारतीय ते एक हो आमची नाती एक हो आमची माती टिळक बापूजी इथे सावली टिळक बापूजी इथे सावली जवाहरांची रात मिसळली जवाहरांची रात मिसळली या माती तत लाल बहादूर या माती तत लाल बहादूर जिदले असे अनेक हो आमची नाती एक हो आमची नाती कन्याकुमारी ते हिम पर्वत कन्याकुमारी ते हिम पर्वत उत्तर अथवा दक्षिण भारत उत्तर अथवा दक्षिण भारत हतळे रुतळे सगळे मरणे हतळे रुतळे सगळे मरणे कुशित आईचा एक हो आमची नाती एक हो आमची नाती अनेक असतील आमची नाती हो आमची माती तुझ्या जमिनीच्या कराराचा काय पण आजोबा बापू मला जमीन घेऊन काय करायचं माझ्याजवळ अमाप पैसा आहे मी तुमची परीक्षा पाहिली आणि माझी खात्री झाली की नवीन पिढी जुन्याचा वारसा घेऊनच निघालेली आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर माझी खात्री आहे की तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे आजोबा मी संध्याकाळी येऊन भेटतो जानवाला पाहतो रेणू नेली पण तुम्ही तिथे हे स्मारक करून फार चांगले केले अरे वेड्या रेणू मेली नाही तिनं बलिदान केलं ज्या कारणानं ती मेली तसा प्रसंग या विशाल देशात कधीही येऊ नये
नव्या पिढीवर बालपणापासूनच त्याचे संस्कार व्हायला पाहिजे. ते काम किसनची अनिता करीत आहे. औक्ष म्हणतो बा अनेक असतील. आपली मातृभाषा मराठी, आपली राष्ट्रभाषा हिंदी, आपला देश भारत, आपला सर्वांची नाती अनेक असली तरी माती एक आहे. माती आहे.